नमस्कार मी सुनीता सुनीताच फूड कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे आज आपण अगदी झटपट जिरा राईस येथे तयार ते करणार आहोत हे पहा एक वाटी तांदूळ मी येथे धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे हे मदर इंडिया तांदूळ आहेत हे पहा खडा मसाल्यामध्ये शहा जिरे दोन तमालपत्रे दोन लवंग आणि एक काळी इलायची घेतलेला आहे लवंग आणि इलायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार हे पहा एक पातील आपण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल येथे घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गावरण तूप ही यामध्ये घालू शकता त्यानंतर दोन लवंगा एक काळी इलायची शहाजिरे आणि तमालपत्र आपण यामध्ये फोडणीसाठी टाकून दिलेलं आहे हे, हे पहा गॅस मंद ठेवून फोडणी द्यायची आहे आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे पहा त्यानंतर धुवून घेतलेले तांदूळ आपण येथे घालून घेतलेले आहे हे मी दहा मिनटं भिजून घेतले होते हे पहा हे तांदूळ आपण यामध्ये घालून घेतलेले आहे आता गॅस मोठा करून याला एक छान अशी उकळी आणून घ्यायची आहे हे पहा छान अशी उकळी आलेली आहे एक छान मोठी उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस मंद करून घ्यायचा आहे व आपला तांदूळ छान असा मंद गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचा आहे यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे व थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे थोड्या वेळानंतर झाकण काढल्यावर तुम्ही पाहू शकता की पाणी आटत आलेलं आहे आपल्याला परत झाकण ठेवून याला वाफेवर छान असं होऊ द्यायचं आहे आपला भात येथे अतिशय झटपट असा तयार झालेला आहे हे खाण्यासाठी व चवीला अतिशय छान लागतो तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये चिमूटभर साखर आणि चमचाभर तूप जर घातलं तर याची चव अजूनच सुधारते तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा अतिशय झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने हा आपण जिरा राईस हॉटेलसारखा येथे तयार केलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या बेल बटन नक्की प्रेस करा